नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर परत तुमचं सहर्ष स्वागत आहे। मी मयूर गोयल आणखी एक वैकेंसी घेऊन आलेलो आहे, जी जॉब ओपनिंग नोटिफिकेशन अर्लियर व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केली होती। आयडीबीआय बँक एक्झिक्युटिव्ह पोस्ट म्हणून विच वॉज ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, आणि त्याच्यासोबतच आणखी जी एक पोझिशन साठी जागा निघालेल्या होत्या ते होत्या जॅम, म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या। तर 1300 जागा ज्या होत्या त्या एक्झिक्युटिव्ह पोस्ट साठी होत्या, आणि या 800 ज्या जागा आहेत त्या आहेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर साठी। तर याच्याबद्दलचे जे इम्पॉर्टंट डेट्स आहे, एक्झाम फीज आहे किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, एज लिमिट आहे, सिलेबस आहे, सॅलरी आहे, हे सगळ्या गोष्टींचा बद्दल आपण इथे डिस्कस करूया। इव्हन प्रिव्हियस इयर कट ऑफ सुद्धा इथे आपण डिस्कस करूया। तर चला वन बाय वन एक गोष्ट आपण बघूया। तर जसे इथे कंडक्टिव्ह बॉडी आहे ती आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे आयडीबीआय, आणि एक्झामचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड 4, आणि वॅकन्सी जे आहे त्या 800 आहे। अप्लिकेशन मोड ऑनलाईन आहे, इट कम्स अंडर द बँक जॉब, आणि एक्झाम मोड सुद्धा ऑनलाईन आहे। एक्झाम पॅटर्न जो आहे, जो सिलेक्शन प्रोसेस आहे ती ऑनलाईन टेस्ट, एक मेडिकल टेस्ट पण राहील याच्यात, आणि पर्सनल इंटरव्ह्यू प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा प्रकारची ते पुढची प्रोसेस राहणार आहे। आता इथे बघा, ही नोटिफिकेशन जी आहे ती आता नुकतीच आलेली आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खूप प्रयत्न चालू आहे की तुम्हाला त्वरित नाही का नोटिफिकेशनची माहिती दिली जाईल। तर जी नोटिफिकेशन आहे ते 21 नोव्हेंबर म्हणजे कालच आलेली आहे, आणि आज हे जे 22 नोव्हेंबर 2023 आहे, तर इथे हे वॅकन्सी इथे अप्लाय करण्याची जी डेट आहे ते चालू केली आहे। लास्ट डेट जी आहे ती आहे 6 डिसेंबर, म्हणजे जवळपास 15 दिवसाचा ड्युरेशन त्यांनी दिलेला आहे अप्लाय करण्यासाठी, कारण जी एक्झाम यांनी ठेवलेली आहे 6 डिसेंबर तुमची लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची। त्यानंतर जे एक्झाम कार्ड ऍडमिट कार्ड आहे एक्झामचं ते याच महिन्यात रिलीज होणार आहे, आणि एक्झामची डेट सुद्धा यांनी कन्फर्म सांगितली आहे जी आहे 31 डिसेंबर 2023। खूप कमी तर असं बघायला मिळते की जी एक्झामची डेट आहे ती एक फिक्स सांगितलेली आहे, टेंटेटिव्ह सांगितलं जाते, आणि 31 डिसेंबर त्यांनी जॅम म्हणजे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची डेट ठेवली आहे एक्झामची, आणि एक्झिक्युटिव्हची जी डेट आहे ती आहे 30 डिसेंबर। 30 डिसेंबरला एक्झिक्युटिव्ह या प्रोफाईलची एक्झाम होणार आहे, म्हणजे दोन्ही एक्झामला तुम्ही अप्लाय कधीही करू शकता। त्यानंतर जी फीस ठेवलेली आहे ती फीसचं स्ट्रक्चर दोन्ही ज्या प्रोफाईल आहे त्याचं सेम आहे। एससी एसटी पीडब्ल्यूडीला 200 आहे, फक्त त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी होतं, म्हणजे लिमिटेडच नाही का डिसेबिलिटी तिथे होता, फक्त ब्लाइंडनेस आणि जर आर्म्सची डिसेबिलिटी असेल तरच तिथे नाही का 200 रुपीज होतं। परंतु इथे पीडब्ल्यूडी म्हणजे जेवढे पण ते इम्पेअरमेंट येतात, जेवढे पण डिसेबिलिटी येतात ते सगळे इथे कन्सिडर होत आहे। त्यानंतर अदर कॅटेगरीजला सगळ्या कॅटेगरीज उरलेल्या ज्या आहेत त्यांना 1000 रुपये फीस इथे ठेवली आहे, जी एक्झिक्युटिव्ह पोस्ट साठी पण सेमच होती। आता इथे बघा, जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तिथे ते अशा प्रकारे ठेवलं आहे की 60% जे आहे तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये जनरल आणि ओबीसी साठी ठेवलं आहे, आणि 55% ठेवलं आहे एससी एसटी पीडब्ल्यूडी हे जॅम साठी आहे। एक्झिक्युटिव्हची जी पोस्ट होती त्याच्यासाठी 55% अक्रॉस ऑल कॅटेगरी साठी ठेवलं होतं, इथे फक्त त्यांनी ओबीसी आणि जनरल साठी 60% आणि एससी एसटी ला थोडं रिलॅक्सेशन म्हणजे 55% इथे ठेवलेलं आहे। इथे आणखी एक चांगली गोष्ट आहे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, की फायनल इयर कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो अप्लाय प्रोविजनली, परंतु जेव्हा ते इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट होतील त्यावेळी त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन पासिंग रिझल्ट दाखवावा लागेल, म्हणजे यांचा इंटरव्ह्यू कधी होईल याच्याबद्दल आणखी ऑफिशियल आपल्याला माहिती नाही आलेली आहे। एक्झाम डेट 31 डिसेंबर आहे, त्यानंतर जानेवारी मध्ये प्रोबॅबली जर रिझल्ट लागला तर इंटरव्ह्यू प्रोसेस आणखी एक नेक्स्ट मंथ मध्ये होऊ शकते, आणि त्या वेळेपर्यंत तुम्हाला कुठे ना कुठे तुमचं पासिंगचं जे सर्टिफिकेट आहे, ग्रॅज्युएशनचं जे सर्टिफिकेट आहे लास्ट सेमिस्टरचं, ते तुम्हाला रेडी ठेवावं लागणार आहे। आणि कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव अ प्रोफेशन इन कम्प्युटर्स, ऑफकोर्स ते तर सगळ्या ठिकाणी मॅन्डेटरीच आहे, आणि तुम्हाला प्रोफेशनसी असली पाहिजे रिजनल लँग्वेज मध्ये, कारण लोकल ठिकाणी जॉईनिंग तुम्हाला मोस्टली मिळू शकते, तर त्यामुळे तुम्हाला लोकल लँग्वेजचं एक प्रभुत्व किंवा एक एम्फेसिस तिथे असायला हवं। नेक्स्ट बघा, याची पण जी मिनिमम एज आहे विद्यार्थ्यांनो,
मी लास्ट याच्यात म्हटलं होतं की 30 इयर्स पर्यंत जॅमची असू शकते, परंतु इथे सुद्धा असिस्टंट मॅनेजरची जे आहे ते एज लिमिट ठेवली आहे ते 20 to 25 ठेवली आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह जर तुम्ही प्रोफाईलला एनरोल करत असाल किंवा जॅमच्या जर प्रोफाईलला एनरोल करत असाल तर खूप कमी वयामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी जर मिळाली तर पुढच्या अपॉर्च्युनिटी साठी कुठे ना कुठे तुम्हाला चांगलं एक यश कमी वयात मिळू शकतं. किंवा जर याच तुम्ही ऑर्गनायझेशन सोबत जर कनेक्टेड राहाल तर एक जेव्हा तुम्ही रिटायरमेंटच्या एज वर राहाल तर एक चांगल्या प्रोफाईलवर तुम्ही इथे राहू शकता. जो एज रिलॅक्सेशन आहे तो जवळपास सगळ्या सारखाच आहे. 5 इयर्स एससी एसटी, 3 इयर्स ओबीसी, पीडब्ल्यूडी 10 इयर्स, 30 इयर्स पेक्षा खाली किंवा 30 इयर्स पर्यंत जो कॅन्डिडेट आहे तो या प्रोफाईलला अप्लाय करू शकतो असं आयडीबीआयने इन्फॉर्म आपल्याला केलेला आहे. आता बघा याचे जे टेस्ट आहे ते ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे जी एक्झिक्युटिव्ह कोर्स सारखीच आहे. 200 क्वेश्चन 200 मार्क्स दिलेला आहे आणि टाइम ड्युरेशन जो आहे तो 2 तासाचाच आहे म्हणजे 120 मिनिट्स इथे आहे. सेम जो पॅटर्न आहे तो पण एक्झिक्युटिव्ह पोस्ट साठी आहे. फक्त एक्झिक्युटिव्ह पोस्ट पेक्षा ही जी प्रोफाईल आहे ती एक लेवल वरती आहे आणि मला असं वाटतं की जर तुम्ही दोन्ही एक्झाम देत असाल तर प्रिफरेबली सिलेक्शन जर होत असेल तर जॅम साठी द्या. कारण एक्झिक्युटिव्ह साठी कुठे ना कुठे ते टार्गेट आणि मार्केटिंगचा एक पार्ट येतो, प्रोडक्टचा अवेअरनेसचा पार्ट येतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जे डॉक्युमेंट्स आहे हा तर एक्झाम क्रॅक झाल्यानंतरचा पार्ट येतो. जे तुम्हाला नंतर जे ईमेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा बँक तुम्हाला अवेअर करून देईल. आता पॅटर्न बघा कुठला आहे इथे. तर पॅटर्न जो आहे तो पॅटर्न मध्ये लॉजिकल रिझनिंग आणि डीआय 60 क्वेश्चन 60 मार्क्स, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क्स, ऍप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क्स आणि बँकिंग अवेअरनेस असो इकॉनॉमी असो तर त्यांच्यासाठी 60 क्वेश्चन 60 मार्क्स होता. याच्यात त्यांना प्रोफेशनसी कम्प्युटरची असायला सांगितलेलं आहे. सोबतच नोटिफिकेशन मध्ये एक्झिक्युटिव्ह पोस्टला कम्प्युटर वरचे आय टी वरचे क्वेश्चन सुद्धा विचारले जाईल असं त्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं होतं. तर 120 मार्क्सचा 120 मिनिटचा हा पेपर आहे. तर कुठे ना कुठे तुम्हाला टाइम इथे कमी पडू शकतो परंतु एक्झाम जे आहे ते इझी टू मॉडरेट राहील असं लास्ट इयरच्या आमच्या एक्सपिरियन्स वरून आम्हाला माहीत पडत आहे. जो सिलेबस आहे तो सगळा बँकिंग सिलेबस असल्यासारखाच आहे. हे सगळे जे टॉपिक्स इथे दिलेले आहे हे टॉपिक्स सगळे जे बँकिंग मध्ये येतात तेच आहे. इंग्लिश मध्ये जर बघायचं झालं तर क्लोज टेस्ट, पॅसेज कॅम्पनायझेशन, एरर स्पॉटिंग, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, सेंटेन्स करेक्शन, फिल इन द ब्लँक, पॅरा जंबल, पॅरा सेंटेन्स कम्प्लिशन, हे सगळं एक्झिक्युटिव्ह कोर्स साठी किंवा बँकिंग मध्ये जे विचारतात तशाच हिशोबाने इथे दिलेलं आहे. आता बघा याचं सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे विद्यार्थी मित्रांनो. जे 29,000 इनिशियल फर्स्ट इयरला सॅलरी होती ती होती एक्झिक्युटिव्ह पोस्ट साठी आणि कुठेतरी इन्क्रीज होत सेकंड इयरला वाढायची, थर्ड इयरला वाढायची, एक फिक्स सॅलरी होती असं काही अलाउन्सेस किंवा बेसिक पे स्केल वगैरे तिथे काही मेन्शन केलेलं नव्हतं. तसंच इथे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची जी पोस्ट आहे इथे सुद्धा इनिशियली ट्रेनिंग पिरियड 9 मंथ्स मध्ये तुम्हाला 2,500 पर मंथ मिळेल. मग इंटर्नशिप पिरियड मध्ये तुम्हाला 10,000 पर मंथ मिळेल. म्हणजे ट्रेनिंग नंतर तुमचे इंटर्नशिप होईल, इंटर्नशिप नंतर मग तुम्हाला फुल टाइम कन्सिडर करून तुम्हाला जे बेसिक पे आहे ते 36,000 रुपयाचं चालू होईल आणि मॅक्सिमम जे आहे ते 63,840 रुपीज. मग इट कम्स अंडर पे स्केल. परंतु एक्झिक्युटिव्ह पोस्ट मध्ये फिक्स सॅलरी होती फॉर नेक्स्ट 3 इयर्स प्रोव्हाइडेड फर्स्ट इयरचा तुमचा जो अग्रीमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, तो जर रिन्यू होत असेल तर सेकंड इयर मग थर्ड इयर अशा प्रकारे तिथे अपॉर्च्युनिटी होती. हाउएव्हर जरी तुम्ही एक्झिक्युटिव्ह पोस्टवर गेला तर तिथे 2 वर्ष 3 वर्षानंतर तुम्हाला प्रमोशनल या जॅम प्रोफाइल साठी तुम्हाला जाता येईल. आता बघा वॅकन्सीचा स्ट्रक्चर इथे कसं दिलेला आहे. तर वॅकन्सीचे स्ट्रक्चर जे जनरल कॅटेगरी आहे 324, एससी एसटी 120 आणि 60, ओबीसी 216, ईडब्ल्यूएस 80 अशा 800 वॅकन्सीचं सिग्रिगेशन आहे आणि पीडब्ल्यूडीच्या ज्या वॅकन्सीज आहे ते इथे एकूण 22 वॅकन्सी त्यांच्यासाठी ठेवलेल्या आहेत. लास्ट इयरच्या कट ऑफची एक माहिती घ्या विद्यार्थी मित्रांनो. हे लास्ट इयरचा कट ऑफ म्हणून तुम्हाला अवेअरनेस येईल की जो 200 मार्क्सचा पेपर आहे याचा कट ऑफ जो आहे तो फारच कमी होता. तर इथे बघू शकता की जो कट ऑफ आहे तो फार कमी ठेवलेला होता.
पण हा जो कट ऑफ आहे हा सेक्शनल कट ऑफ आहे. एक्झिक्युटिव्ह मध्ये तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ दिलेला होता, हा कट ऑफ सेक्शनल कट ऑफ आहे. पण तरी पण फार कमी असा कट ऑफ आहे. आपण असं म्हणू शकत नाही, कुठल्या बँकेसोबत कंपॅरिझन करू शकत नाही, इतका कमी कट ऑफ बघण्यास पण इतक्या रिसेंट आलेला नाही आहे. व्हेन इट कम्स टू 200 क्वेश्चन अँड 200 मार्क्स देन नेक्स्ट. तर एक्झिक्युटिव्ह पोस्ट असो आयडीबीआयची, आयडीबीआयची जॅम पोस्ट असो ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, एसबीआयची सर्कल बेस ऑफिसर असो, इसिकची पोस्ट असो, स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लरिकलची पोस्ट असो, या सगळ्या वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो आता एका जमाने आलेल्या आहेत. कुठेतरी कमी पडत असेल तर आपलं सिलेक्शन आणि सिलेक्शन साठी असलेलं प्रिपेरेशन. तर जो मेगाबीट एज्युकेशन यवतमाळ, ज्याचं बँकर सध्या यवतमाळ सोबत टायअप झालेला आहे, तर मेगाबीट एज्युकेशन यवतमाळने बँकिंग फाउंडेशन आणि बँकिंग ऍडव्हान्स हे दोन कोर्स जे केलेले आहेत याच्यात संपूर्ण सिलेबस कव्हर होतो. हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये आता कोचिंग चालू केलेली आहे. सोबतच 25 डेली शीट्स ऑफ प्रॅक्टिस जे आरंभ म्हणून एक जो आम्ही कोर्स लॉन्च केला त्याच्यात, आणि 35 डेली प्रॅक्टिस शीट्स ज्याला अनुशासन म्हणून आम्ही केलेलं आहे. तर जो आरंभचा विद्यार्थी आहे, एकदा आरंभ मध्ये स्ट्रॉंग झाल्यानंतर आम्ही त्याला अनुशासन मध्ये एनरोल करत असतो, तर हे सुद्धा कोर्स इथे लॉन्च झालेले आहे. जर तुम्ही सिन्सिअर प्रिपरेशन करणारे विद्यार्थी असाल तर एकदा आमच्या मेगाबीट एज्युकेशन यवतमाळशी कनेक्ट करा आणि प्रिपरेशन तुमचे एक्सेल होते का, अपॉर्च्युनिटीज मध्ये यश मिळते का, हे सगळं माहिती घेण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि जे स्टडी मटेरियल आहे फ्री ऑफ कॉस्ट वालं, किंवा जे नवीन नोटिफिकेशन आहे, करंट अफेअर्स आहे, वोकॅबलरीज आहे, त्या सगळ्यांचं तुम्हाला एक इन्फॉर्मेशन आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम जो चॅनल आहे मेगाबीट अकॅडमी नावाने किंवा मेगाबीट एज्युकेशन यवतमाळ नावाने, त्याला नक्कीच तुम्ही जॉईन करा आणि भरभरून प्रिपरेशन करा तुमच्या पुढच्या सगळ्या एक्झामसाठी. माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.